नमस्कार, मैं कबीर, आप लोगों का बहुत बहुत स्वागत करता हूँ हमारे चैनल ममता कांगना में। तो आज हम फिर से एक नया वीडियो लेकर आ गए हैं। आताच्या समाजासमोरचं आव्हान असं आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेला हे आत्ताच्या समाजासमोरचं आव्हान नक्की किंवा सुरू झालं 2014 मध्ये, 2004 मध्ये, 1998 मध्ये, तर त्याही कारण मूलभूत पातळीवरती आपण विचार केला तर आव्हानाच्या पाठीमागचे जितक आहे ते जरी बदलत गेलेले असले तरी आव्हान तेच आहे। मग तेच आव्हान जर आहे आणि आपण इथे जमलेले सर्व जर त्या कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, बिघाडांच्या सुद्धा बाजूने आहोत, तर मग आपला वारंवार राजकीय पातळीवरती, निवडणूक पातळीवरती पराभव का होतो? आपल्याला आपला पराभव 2014 मध्ये का झाला हे कळलं नाही, तर 2019 च्या निवडणुकीमध्ये आपण काय करायचं हे कळणार नाही। आपल्याला 2004 मध्ये आपण का निवडून आलो हे जर कळलं नाही तरी आपल्याला आता कोणत्याही प्रकारची संघटना उभारणं किंवा चळवळ करणं शक्य होणार नाही। आपल्याला कदाचित दाखवत असेल 2004 मध्ये ज्यावेळेला UP सरकार आलं त्यावेळेला काँग्रेसला फक्त 145 जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला 138। म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यावर फक्त 7 जणांचा अंतर। असं असताना सुद्धा राष्ट्रपतींना काँग्रेसचं बरोबर भाग पडलं, याचं कारण काँग्रेसनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली एक आघाडी बनवली होती आणि तो प्री पोल अलायन्स असल्यामुळे त्यांना त्यांची आघाडी सर्वात जास्त मतांची आहे म्हणून बोलवणं भाग पडलं। बाकी मी ते सध्या विचित नाही कारण तुम्हाला माहिती आहे 2004 मध्ये ज्यावेळेला सोनिया गांधींना राष्ट्रपतीने निमंत्रण दिलं त्यावेळेला ते सोनिया गांधींनी नाकारलं। त्याच्याबद्दल जे काही प्रवास आजपर्यंत चालू आहेत आपण त्या प्रवासामध्ये पडण्यासाठी कारण, परंतु 2004 मध्ये 145 जागा आणि 2009 मध्ये 5 वर्षांनी 206 जागा असं का झालं? 145 वर्ष 206 जागांवर आपण याचा अर्थ फॅसिझम विरोधी शक्ती किंवा फॅसिझम विरोधी पक्ष त्या अर्थाने आपण होतो। आणि 2014 मध्ये एकदम चित्र उलट काढलं। मी तुम्हाला फक्त 2 राजकीय कोणी घालतो। पहिलं कोण असं 1984-85 मध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त 2 जागा होत्या। खुद्द वाजपेयींचा माधवराव सिंधियांनी पराभव केला होता ग्वाल्हेरमध्ये, फक्त 2 जागा होत्या। त्या 2 च्या 1989 मध्ये 91 जागा झाल्या VP सिंगच्या वेळेला। त्याच्यानंतर 1991 मध्ये त्या जागा 161 झाल्या भाजपच्या। त्याच्यानंतर 98 मध्ये त्यांच्या जागा 182 झाल्या। 99 ला परत निवडणूक झाली आणि परत त्यांच्या 182 जागा आल्या आणि 2014 मध्ये त्यांच्या 282 जागा। त्यांचा हा 182 ते 282 हा प्रवास किंवा 2 चा 182 पर्यंतचा प्रवास का झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे। याचं कारण असं की त्यावेळेला काही EVM ची चर्चा नव्हती, त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षही समर्थ होता आणि काँग्रेस पक्ष बऱ्यापैकी देशव्यापी सक्रिय होता। मग हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते कोणी केलं? आपण असं म्हणू शकतो की हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते काही प्रमाणात CIA निघवला, काही प्रमाणात मोसाद निघवला, काही प्रमाणात इंडियन राईट विंग निघवला,
ह्या अतिशक्तीच्या बाबी नाही आहेत, ह्या वस्तुस्थितीच्या पण बाबी आहेत, पण केवळ त्यांच्याकडेच इंटरेस्ट करून आपण त्या राजकीय निवडणुकांचं निरूपण करू शकणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 2 ते 282 हा प्रवास भारतीय जनता पक्षाला आलाय, तो लोकांच्या मदतीनं आला, लोकांनी मदत झाली. आपल्यासमोर प्रश्न त्यावेळेला होता तोच आलही आहे की लोक त्यांच्या बाजूने इतक्या मोठ्या प्रमाणावरती का गेले. लोक हा शब्द अतिशय फ्लेक्झिबल आहे. लोक गेले तसं आपण म्हणत नाही, कारण प्रत्यक्षामध्ये मोदींच्या पक्षाला फक्त 31% मत आहेत. याचाच अर्थ असा की 69% मतं ही मोदींच्या भाजपच्या विरुद्ध आहे. 69% 2014 जर कॅम्पेन तुम्हाला आठवत असेल तर तो भाजपपेक्षा मोदीचा कॅम्पेन होता. लोक असं म्हणायचं तुम्हाला मोदी पाहिजेत की नाही, भाजप पाहिजेत की नाही असं पण नाही विचारायचं. त्यावेळेचे जर तुम्ही सर्वेच पाहिलेत इंडिया टुडे आउटलुक वगैरे किंवा टेलिव्हिजन घेतले तर अनेक सर्वेमध्ये लोक सांगायचे की आम्हाला मोदी पाहिजे, आम्ही भाजपच्या बाजूचे नाही आम्ही मोदींच्या बाजूचे. अशा चर्चा उघडपणे आपल्या आजूबाजूला होत होत्या, आपल्या सुशिक्षित मध्यमवर्गात होत होत्या. या सुशिक्षित मध्यमवर्गातले असंख्य लोक बँक कर्मचारी संघटनांमध्ये होते, विमा संघटनांमध्ये होते, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या युनियन्समध्ये होते. मोठ्या प्रमाणावरती त्या सर्वांना चळवळीचा अनुभव होता आणि तरीही तो मध्यमवर्ग 2014 असं म्हणायला लागला होता की आमचं मत मोदींना बीजेपीला नाही. कोणालाही निकाल लागेपर्यंत कल्पना नव्हती की त्यांना 282 जागा मिळतील. खुद्द RSSला नव्हतं, RSSचा एक इंटरनल सर्व्हे होता. त्या इंटरनल सर्व्हेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांना जास्तीत जास्त 229 जागा मिळतील आणि इतर काही मित्रपक्षांवरती अवलंबून त्यांना सरकार बनवावं लागेल. पण साधारणपणे मानसिकता अशी झालेली होती की सरकार त्यांचंच आहे का, 229 जागांनी असेल किंवा त्याहून जास्त जागांनी असेल. आता हा जो मुद्दा आहे की हे परिवर्तन इतक्या मोठ्या प्रमाणावरती का झालं, याचा अर्थ आपल्या समाजाच्या समोरच्या आव्हानाबद्दल चर्चा करताना आपल्या समाजामध्ये काहीतरी घडत होतं आणि ते जे काही घडत होतं त्याचं आपण योग्य प्रकारे निरूपण करत होतो ते आपल्याला समजत नव्हतं. आपले हेतू चांगले असो, आपल्या चळवळी चांगल्या असो, आपले आदर्श चांगले असून सुद्धा आपल्याला समाजाच्या खालच्या वर्गामध्ये समाजाच्या मध्यम वर्गामध्ये नक्की काय घडतंय याचा अंदाज येतो. आपण सर्वसाधारणपणे असं मानतो की सध्या तर शहरी मध्यम वर्ग हा पूर्णपणे मोदींच्या बाजूचा आहे, हे विधान सुद्धा अर्धसत्य आहे. आपल्याला कदाचित कल्पना असेलच, परंतु एक मोठ्या प्रमाणामध्ये जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर ग्रामीण भागात पण एक प्रचंड मोठा मध्यम वर्ग तयार झाला. विच कॅन बी कॉल्ड रुर्बन मिडल क्लास, अर्बन मिडल क्लास आणि रुर्बन मिडल क्लास. हा जो रुर्बन मिडल क्लास आहे हा पण ह्याच मुंबई पुण्याच्या दिल्लीच्या मध्यमवर्गाप्रमाणे भाजपच्या बाजूने, म्हणजे नक्की कोणाच्या बाजूने, तो भाजपच्या बाजूने आहे याचा अर्थ तो उघडपणे हिंदुत्वाच्या बाजूने आहे. त्या हिंदुत्वाच्या शेड अनेक असते, अनेक प्रकारच्या शेड त्या हिंदुत्वामध्ये असते. कठोर हिंदुत्व, एकदम अतिरेकी हिंदुत्व असून ते नाही, पण हिंदुत्व फार अन्याय होतो आपल्या देशात. हिंदू 80% असून सुद्धा आपल्या देशात फार अन्याय होतो हिंदुत्वा, आणि त्याच्यामुळे हिंदूंनी एकत्र संघटित झालं पाहिजे अशी भावना ज्याला तुलनेने त्या भावनेपेक्षा माहीत अशी म्हणता येईल. ही भावना सार्वत्रिक झाली होती, नुसती शहरी मध्यमवर्गात नाही तर ग्रामीण मध्यमवर्गात सुद्धा. आपलं जे उद्दिष्ट होतं किंवा आदर्श होते ते आपण ह्या ग्रामीण भागात आणि या शहरी भागामध्ये नेऊ शकत नव्हतो, नेऊ शकलो नव्हतो. इथे बसलेल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना जाणवत असेल
की आपण काही प्रचाराला घेतला मुद्दा आपल्या बाजूने की ताबडतोब त्याचा अतिशय तीव्र आणि आक्रमक प्रतिकार ह्या स्वर्गात व्हायचा असं आपण गृहित धरूया नको की हा वर्ग फक्तमध्ये बरोबर होता, हा वर्ग कामगारांमध्ये होता, हा वर्ग दलितांमध्ये होता, हा वर्ग शेतकऱ्यांमध्ये होता, हा फक्त सदस्य शेतकऱ्यांमध्ये नव्हता तर शेतकऱ्यांमध्ये होता. वर्गीय दृष्टिकोनात आपण जर पाहिलं तर हा मध्यम वर्ग, शहरी मध्यम वर्ग आणि तो ग्रामीण मध्यम वर्ग यांचे वर्गीय हितसंबंध समान होते, पण ते वर्गीय हितसंबंध समान असताना सुद्धा त्या दोघांना एकाच वेळेला हिंदुत्वाचं आवाहन का आकर्षित करत होत हे आपण पूर्णपणे समजून घेतलेलं नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलच्या दोन प्रतिक्रिया आल्या, काँग्रेसमध्ये आल्या आणि अन्यत्रही आल्या. एक प्रतिक्रिया अशी आली की थोडस आपण समजून घेतलं पाहिजे, आपण सेक्युलरिझमची आमची मांडणी थोडीशी डायल्यूट केली पाहिजे आणि आपण सुद्धा मान्य केलं पाहिजे की शेवटी जवळजवळ 80% लोक आपल्या देशात हिंदू आहेत आणि त्यांची भावना त्यांच्यावर अन्य होतो असे तर त्यांना जर आपल्याला जोडून घ्यायचं असेल तर आपण त्यांच्या भूमिकेच्या जवळ जायला हवं. आपण असा विचार करत नव्हतो की त्यांच्या भूमिका आपल्या भूमिकेशी जवळ यायला हव्या, बदलत आपण असतो. आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर 2014 पासन आणि खरं म्हणजे त्याच्या अगोदरच्या 2009 पासन आपल्या चळवळीमध्ये सुद्धा सेक्युलरिझम ही संज्ञा जवळजवळ पाच झाली. आपण बोलतो सेक्युलरिझम सगळ्याला ऐकतो पण आपल्या चळवळीचा निचोड तो नाही का, आपण सेक्युलरिझमचा म्हणजे अत्यंत लढाऊ सेक्युलरिझम होता कधीही पुरस्कार करत नाही. आपल्याला सारखं वाटतं की आत्ता कसं लपवायचं ते अंडावर येते, त्यापेक्षा आपण थोडस गोंधळात गोंधळत पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या समाजासमोरचं जे आव्हान आहे ते प्रत्यक्षात 1969 पासून सुरू आहे. 1969 मध्ये त्यावेळेला काँग्रेस पक्ष फुटला, त्यावेळेला तो धोरणावर फुटला, त्यावेळेला बँक राष्ट्रीयकरणाच्या मुद्द्यावर फुटला, जमीन सुधारण्याच्या मुद्द्यावर फुटला, प्रिन्सेसच्या फोर्सेसच्या मुद्द्यावर फुटला आणि काँग्रेसमधलाच जो अतिशय प्रतिगामी गट होता तो इंदिरा गांधींच्या विरोधात उभा राहिला. आणि आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल, काही लोकांना आठवत नसेल की त्यावेळेला आपण पत्रकार होतो आणि 1971 निवडणूक खबर ठरतो मला तिथे जवळ फायदे सगळं. त्यावेळेला जवळजवळ सर्व वर्तमानपत्रांनी निष्कर्ष काढला होता की इंदिरा गांधी परत येणं शक्य असतं. 1969 साली पक्ष गेला, त्या पक्षाकडे आता बहुमत येण्याची शक्यता नाही आणि आता तर तो पक्ष फुटल्यानंतर 4 पक्षांची बडी आघाडी झाली. त्याच्यामध्ये संघटना काँग्रेस आहे, म्हणजे सखा पाटील, जिल्लिंगप्पा ही सगळी मंडळी आहेत. त्याच्यामध्ये समाजवादी आहेत, जॉर्ज फर्नांडिस सारखे. त्याच्यामध्ये जनसंघ आहे, गड भाजपा होता. आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र पक्ष आहे, हाजी कुमार स्वतंत्र पक्षाचं नावच नाही. या 4 पक्षांच्या बड्या आघाडीचं जर मतांची बेरीज जर आपण केली तर इंदिरा गांधी यांना नो चान्स जर गोवा उभा आहे एकदा. आणि इंदिरा गांधींनी गरिबी आयोगाची घोषणा घेतली आणि त्याच्यानंतर एक देशात वादळ. त्या 1970 ते 1971 या काळामध्ये इंदिरा गांधींना लोकसभेमध्ये त्यांचं सरकार टिकवणं शक्य झालं. याचं मुख्य कारण त्यावेळच्या लोकसभेतल्या ज्या डाव्या शक्ती होत्या, म्हणजे समाजवादी होते, कम्युनिस्ट होते, इतर क्रांतिकारक समाजवादी आरएसपी सारखे ते होते, त्या सगळ्यांनी इंदिरा गांधींच्या बँक राष्ट्रीयकरण, रिव्हिपल्स, जमीन सुधारणा यांना पूर्ण पाठिंबा दिला. 71 मध्ये गरिबी हटाव या घोषणेवरती इंदिरा गांधी निवडून आल्या. याचं केवळ हे कारण नाही की इंदिरा गांधींनी तडाखेबंद प्रचार केला, तडाखेबंद प्रचार केला आणि भूमिका मांडली आणि काँग्रेसमधल्याच एका गटाच्या विरोधात जाऊन
आपल्याला देशाची पुढची भूमिका ठरवायची असं जाहीरपणे सांगायला सुरुवात केली. परंतु त्याचबरोबर हेही खरं आहे की कामगार चळवळीनी मोठ मोठाले मोर्चे काढले, बँक कर्मचाऱ्यांनी काढले, विमा कर्मचाऱ्यांनी काढले दिल्लीमध्ये, आणि बँक राष्ट्रीयकरणाला पूर्ण पाठिंबा दिला. आणि तो जर बँक राष्ट्रीयकरणाला पाठिंबा सर्व कामगार चळवळीने विशेषतः बँक एम्प्लॉईज दिला नसता, तर 71 च्या निवडणुकीमध्ये जे यश इंदिरा गांधींना लाभलं ते लाभलं नसत. हा संदर्भ अशासाठी दिला की हा संघर्ष हा 2014 मध्ये सुरू झालेला नाही, हा संघर्ष प्रामुख्याने 1969 मध्ये सुरू झाला. कदाचित आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल 1967 मध्ये इंदिरा गांधींनी राष्ट्रपती पदासाठी ज्यावेळेला झाकीर हुसेनचं नाव सुचवलं त्यावेळेला या लांडण्याला कशाला बाई करते राष्ट्रपती, ही सर्वसामान्य मुद्द्यामध्ये भूमिका होती आणि त्याला विरोध करण्याची भूमिका होती. 67 झाली 1969 मध्ये 3 मे 1969 ला अनपेक्षितपणे झाकीर हुसेन यांचं निधन झालं. नवीन राष्ट्रपती कोणत्या शक्ती कोणत्या बाजूंनी उभं राहायला केव्हा सुरुवात झाली त्या शक्ती आहे, त्या शक्तींचा पुनर्जन्म आहे, तो अधिक उग्र पुनर्जन्म आहे. तुमच्या काही लोकांनी जर ते ओमेन किंवा एक्झॉर्सिस्ट सारखे इंग्रजी चित्रपट पाहिले असतील तर ते कसे उग्र पद्धतीने ही राईट विंग रिॲक्शन रिलिजियस फॅनॅटिसिझम किंवा सुपरस्टिशियस फॅनॅटिसिझम येते हे त्या चित्रपटात दाखवलं आहे. त्यामुळे 71 मध्ये केवळ त्या धोरणाचा त्या राईटिंगचा पराभव झाला नाही तर 71 मध्ये धर्मांध शक्तींचाही पराभव झाला, कारण त्याच्यामध्ये जनसंघ होता. असं असताना सुद्धा ज्यावेळेला 1973 मध्ये जयप्रकाश नारायण यांची चळवळ उभी राहिली त्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीला सर्व पक्षांनी पाठवलं काँग्रेस सोडली, आणि जणू काही जयप्रकाश हे भ्रष्टाचार विरोधाचे उद्गाते आहेत अशा प्रकारे त्याची मांडणी करण्यात आली. जयप्रकाशांना पाठिंबा देताना तो नक्की कशाला पाठिंबा होता ते कोणी सांगितलं, तो भ्रष्टाचार विरोधात होता, तो इंदिरा गांधींच्या विरोधात होता. इंदिरा गांधींच्या एकाधिकाशीचा प्रश्नच नव्हता, कारण आणीबाणी आलीच नव्हती 1973 मध्ये. कदाचित आपल्याला हेही आठवत असेल की 1975 च्या जानेवारीमध्ये 3 जानेवारी 1975 ललित नारायण मिश्रांचा बॉम्ब हल्ल्यामध्ये खून झाला. आपल्या देशातला तो पहिला बॉम्ब हल्ल्याचा तोपर्यंत अशा प्रकारे बॉम्ब हल्ल्यात खून होत नव्हते. त्यावेळेला जर तुम्ही मध्यमवर्गातली आणि वृत्तपत्रातली शुद्ध आणि उघड निरीक्षण पाहिले असतील तर त्यांनी असं म्हटले बरोबर आहे बरोबर, त्या फर्नांडिसनी नेतृत्व दिलेल्या संपत्ती ललित नारायण मिश्राने बोलून काढला कापड भडकले मारलं असेल त्याला काय कॉम्रेड डांगेंनी सांगितलं त्याचा रेल्वे संपाशी काहीही संबंध नाही. कॉम्रेड डांगेंनी जाहीर भाषण केलं, मी इंदिरा गांधींना इशारा देऊ इच्छितो की हा खून हा ललित नारायण मिश्रांचा नाहीये, हा इंदिरा गांधींना दिलेला इशारा आहे. हे ज्या वेळेला डांगेंनी विधान केलं त्यावेळेला अर्थातच सगळ्या भांडवली वर्तमानपत्रांनी त्यावर प्रचंड टीकेची झोड उठल. 1975 च्या 12 जूनला ज्यावेळेला अलाहाबाद कोर्टात निर्णय दिला त्यांच्या विरोधात, त्यावेळी त्या निर्णयाच्या विरोधात कोण कोण लोक उभे राहिले ते सगळे आता राहतात, आणि त्याचे सगळे माणसं जिवंत आहे, अडवाणी जिवंत आहे, जॉर्ज फर्नांडिस दुर्दैवाने अतिशय आधारित कोणतेही जिवंत आहे. 12 जून 1975 मध्ये त्या दिवशी अलाहाबाद हायकोर्टचं जजमेंट आल्यानंतर इंदिरा गांधींनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि लोकशाही संस्थांचं रक्षण करावं अशा प्रकारची मागणी कोणी केली फक्त पदयात्रेने नाही केली. स्वतःला पुरोगामी मानणाऱ्या खरोखर पुरोगामी असणाऱ्या पण राजकारणाचे धागे दोरे हातातनं नेसत गेल्या पुरोगाम्यांनी सुद्धा ती मागणी केली. कोणीही जर असं म्हटलं
म्हणजे लंडन इकॉनॉमिस्टने म्हटलं की गुन्हा काय त्यांच्या त्यांचा कोर्टाचा निर्णय घेण्याच्या संबंधात. तर लंडन इकॉनॉमिस्ट म्हटलं पार्किंग प्रॉब्लेम असतो त्याच्याही पेक्षा कमी रँकचा गुन्हा आहे. म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी यशवंत कपूर नावाचा एक कर्मचारी त्यांचा स्टेज बांधत होता आणि सरकारी कर्मचारी स्टेज बांधायचा. या मुद्द्यावरती राजनारायण यांनी फाईल केलेल्या केसचा खटल्याचा निकाल लागला आणि इंदिरा गांधींना अनशित करण्यात आलं. त्या कालावर त्या कोर्टात इंदिरा गांधींनी ताबडतोब राजीनामा द्यायची तयारी पण ठेवली. पण देशभर लोकांच्या लक्षात आलं की याच्यावर काहीतरी कारस्थान आणि म्हणून लोकांनी मोठमोठाले पोचे इंदिरा गांधीच्या बाजूने काढले आणि सांगितलं तुम्ही राजीनामा देऊ नका. 12 जून ते 20 जून हे मोर्चे निघत होते. ते निघायला लागल्यानंतर साक्षात मोरारजी देसाई आणि जयप्रकाश यांनी रामलीला मैदानावरती सभा घेतली आणि ते म्हणाले इंदिरा गांधी आता अवैध पद्धतीने पंतप्रधानपदी आहे त्यामुळे त्यांना आपण त्या पदावर हटवलंच पाहिजे आणि जर त्या हटणार नसतील तर पंतप्रधानांच्या घराभोवती आम्ही जवळजवळ 1-1.5 लाख निर्णया पक्षांचे कार्यकर्ते घेरा काढणार आहोत आणि इंदिरा गांधी घराबाहेरही पडू शकणार. 1-1.5 लाख रुपयांचे घेराव पंतप्रधानांच्या घराभोवती टाकण्याचा निर्धार रामलीला ग्राउंडवर जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई आणि बाकी सर्व दिग्गज त्यांनी जाहीर केला. तिथपर्यंतच ते थांबले नाही. जयप्रकाश नारायणने पुढे असं भाष्य केलं की जर इंदिरा गांधींनी राजीनामा दिला नाही तर आम्ही असं आवाहन करतोय लष्कराला आणि पोलिसांना की त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात बंड करावं. असं बंड करण्याची घोषणा केल्यानंतर देशाच्या केवळ सुरक्षेला धोका निर्माण झाला नाही देशाच्या संपूर्ण राजकीय संरचनेलाच धोका तयार झाला. त्या पार्श्वभूमीवरती जयप्रकाश आणि मोरारजींच्या या घोषणेनंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. याचा उल्लेख आजही आपण एकाधिकारशाही आणि फॅसिझम या शब्दाने करतो. काँग्रेसवर त्याबद्दल बोलत असतो त्यांना अशी भीती वाटते की आपण जर आणीबाणी का आली हे सांगितलं तर लोकमंत्री म्हणजे काय तुम्ही आणीबाणीचे बांधायचे आहात का मग मोदीच्या क्षणात होती तुम्ही मोदीच्या याला अवश्य आणीबाणी म्हणताय. त्यामुळे ते साधारणपणे बचाव खूप पवित्र आहे. कोणी हे सांगत नाही की काय चाललं होतं आणि काय चाललं होतं. तर त्याच वर्षी 26 जूनला आणीबाणी जाहीर झाल्यानंतर केवळ 2 महिन्यांनी 15 ऑगस्टला मुजीबुर रहमान आणि त्याचं सर्व कुटुंब 2 वर्षाच्या मुलासकट त्यांची नाकोंड सुद्धा जवळजवळ 49 लोकांची कत्तल करणार आहे हत्याकांड करणार मुजीबुर रहमानच्या कुटुंबाची संख्या शेख हसीना त्यावेळेस जर्मनीमध्ये त्यामुळे ती वाचली की आता बांगलादेशची पंतप्रधान झाली हसीना त्या सगळ्यांची कत्तल झाल्याबरोबर बांगलादेशमध्ये लष्कर राजवट ती लष्करी राजवट आल्यानंतर साधारणपणे इंदिरा गांधींच्या समर्थकांमध्ये जी दिल्लीत चर्चा झाली त्याच्यामध्ये पी एन अक्सर होते टिकी दर होते त्यांनी सांगितलं की बांगलादेशने प्रकट केलाय काय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट होता जे बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान केलं ते तुम्हाला तुमच्या देशात इंदिरा गांधींचं करायचं होतं. ते म्हणणं बरोबर आहे का चूक आहे हा नाही मुद्दा. मुद्दा हा की देशातलं वातावरण हे होतं आणि त्याला आणखी पुरावा लगेच 2 वर्षांनी परत मिळाला. संबंध आपल्या भारतीय उपखंडामध्ये बांगलादेश पूर्वीचा पाकिस्तानचा भाग होता आणि पाकिस्तान मध्ये पहिल्यांदा निवडणूक झुल्फिकार अली उद्धव पंतप्रधान झाले मुजीबुर रहमान इकडे पंतप्रधान झाले. अशा प्रकारे लोकशाही शक्तींचा विजय बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर झाला होता. आता तुम्ही बघा काय 1971ला बांगलादेश स्वतंत्र झाला इंदिरा गांधींच्या कारवाईच्यामुळे आणि तो स्वतंत्र झाल्यानंतर एकाच वर्षात सिमला अग्रीमेंट तू विशेष करून अजिबात करत नाही तुम्हाला माहिती पाहिजे की आपण केव्हापासून बेफिकीर होतो
त्या बेफिकीर जीवला एकच वर्षाने शिमला करार झाला. त्या शिमला करारामध्ये भूतकलनी पण सही केले भारताबरोबरच्या शांततेची. त्याच्यानंतर पाठोपाठ भूतो आणि भुजबळ निर्माण यांचा शांतता करार झाला. इंदिरा गांधी आणि भुजबळ निर्माण यांच्या शांततेचा करार झाला. म्हणजे दक्षिण आशियामधल्या तिन्ही एक नवगत राष्ट्राच्या आणि या राष्ट्रांच्या लोकांनी शांततेने आपण दक्षिण आशियाचं राजकारण करायचा प्रयत्न झाला. हे झालं मागच आणि 77 मध्ये भुतोला पदच्युत करण्यात आलं आणि 1980 मध्ये त्याला फाशी देण्यात आली. त्यावेळेला भारतामध्ये जनता पक्षाचं सरकार मी नाव घेऊ इच्छित नाही पण त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे पाकिस्तानने हिंमत दाखवली जुल्फिकार आणि भुतोला फाशी देण्याची पण आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांच्या हिंमत होत नाही इंदिरा गांधी आपल्या देशाच्या किंवा दक्षिण आशियाचा विध्वंस करणाऱ्या शक्ती प्रतिगामी पूर्वगामी नव्हे विध्वंस सगळी सिस्टीम उद्ध्वस्त करणाऱ्या शक्ती ज्या होत्या त्या काही प्रमाणात अमेरिकेत होत्या काही प्रमाणात इस्रायलमध्ये होत्या आणि आपल्याला आपल्या देशातलं राजकारण पाहताना त्या शक्तींचा असा वेगळी कुठेतरी संदर्भ आहे. म्हणजे सिंडिकेट काँग्रेस काय आहे तर सिंडिकेट काँग्रेस आहे ना ते अमेरिका होती आणि इंदिरा गांधी काय त्या सोव्हिएट युनियन त्यामुळे ते तिथलं सिद्ध युद्ध काँग्रेस पक्षात आलं होतं अमेरिकावर आणि सोव्हिएत युनियनवर. इंदिरा गांधींना पाठिंबा देताना त्यांचा सोव्हिएत युनियनला असलेला समर्थन हे जसं कारणीभूत होत तसं व्हिएतनामचं युद्ध चालू असताना इंदिरा गांधींनी जाहीरपणे व्हिएतनामी जनतेची बाजू घेतली होती अमेरिकेला सहन होणं शक्य नव्हतं. त्यामुळे 77 ते 79 हे दोन खून झाल्यानंतर 75 ते 79 दोन खून झाल्यानंतर तुझी प्रेमाने होतो तो ज्युडिशियल मर्डर न्यायालयाने कट्टा चालवला. त्याच्यानंतर 5 वर्षांनी इंदिरा गांधींची हत्या झाली. 5 वर्ष 79 साली गुंतवणूक फाशी दिलं 84 साली इंदिरा गांधी 5 वर्ष आपल्याला कळत नाही कोण करते ते काय केवळ त्या शीख सुरक्षासाठी करत नसते असे खून होत नाही. राजीव गांधींचा खून करणाऱ्यांच्या मागे जे एलटीटीचे लोक होते त्यांना एलटीटीच्या लोकांना शस्त्र कोण देत होतं त्यांचं ट्रेनिंग कोण करत होतं त्याचा आपण काही विचार करायचा नाही कारण त्या आंतरराष्ट्रीय शक्ती होत्या आणि अतिशय कठीण परिस्थितीतनं भारताचं सुकाणू इंदिरा गांधी चालू होतं. आता केवळ आपल्या देशातली रिॲक्शन आपल्या देशातलं निर्माण शक्ती ह्याच इंदिरा गांधी नाटक करत नाहीये तर आंतरराष्ट्रीय शक्तींचा त्यांना पाठिंबा आहे आणि बरोबर 7 वर्षांनी इंदिराची हत्या नंतर राजीव गांधींची हत्या झाली. हत्या कोणी केली एलटीटीने केली. एलटीटीला कोणी पाठिंबा दिला होता सगळ्या जगाला माहिती लिहिलं ते सगळ्यांनी अभ्यास करून की तो कोसा दिलेला होता. तुम्ही बांगलादेशच्या मर्डर ऑफ बांगलादेश म्हणून पुस्तक आहे ते पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर पहा डे टू डे अकाउंट आहे. डे टू डे अमुक वाजता अमुक तारखेला अमुक घटना घडली आणि सीआयएच्या ऑफिस मधला असा असा फोन गेला. मुजीबुर रहमानच्या खुनाचं सर्व नेपथ्य रचना ही अमेरिकेने कशी केली हे अमेरिकन लेखकांनी लिहिलंय परंतु त्यांनी प्रचारी पुस्तक नाही ते काही मुजीबुर रहमानच्या निधनाच्या बाजूचे लेखक नाहीये. त्यांनी त्या कटाचा शोध घेतला होता कारस्थानाचा शोध घेतला होता आणि त्या कारस्थानाचं चित्र त्यांनी जगासमोर माझा मुद्दा असा आहे की आत्ता 2014 निवडणुकीनंतर 2019 निवडणुकीमध्ये आपला देश विलक्षण धोकादायक पाहणार आहे. विलक्षण धोकादायक म्हणजे आपल्याला कळतच नाही किती धोका खरोखरच आपल्याला कळत किती धोकादायक पाहणार आहे.
जर का त्या धोकादायक वळणा लोक काही प्रमाणात जरी सामील झाले तरी महिलाची रात्र आपल्या जीवनात येणार आहे. याच साधारण गणित तुम्ही आताच्या समाजाचं आव्हान म्हणून जर बघायचं झालं तर पहा, दोन जागांवरनं 282 जागा आल्या मोदी म्हणजे 280 जागा त्या काही मुकेशांमध्ये दिली नाही आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या सर्वसामान्य मध्यम वर्ग आणि कामगार वर्गाने दिली. पण आपल्याला आपल्या विचारावर आपल्या श्रद्धांवर आपल्या जेन्युइन आदर्शांवर चळवळींवर एवढा विश्वास होता की असा विश्वास आपला उद्ध्वस्त केला जाईल याची धास्ती आपल्याला वाटली नाही. कारण आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती कोणकोणत्या शक्ती भारताला आणि दक्षिण आशियाला उद्ध्वस्त करायला ठरलेल्या आहेत याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. त्या शक्तीचं 2019 आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की लोकांमधला असंतोष होता एवढा आहे, शेतकऱ्यांचा असंतोष आहे, बेकारांचा असंतोष आहे, लोकांना करून चुकलंय की मोदींनी आपल्याला फसवलेलं आहे, तर त्याच्या जागा नक्की कमी होती. इथे $1 मिलियन क्वेश्चन जागा किती होतो आपण असं धरूया की उत्तर प्रदेश आणि बिहार आपल्याला समाज खूप आव्हान लक्षात येतात. उत्तर प्रदेश बिहार सगळ्यात महत्वाचं उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहे, त्या 80 पैकी 73 जागा त्यांच्या बाजूच्या आहेत म्हणजे 71+2 राजकोषा आणि 2 अनुप्रिया पटेलांच्या पक्षाच्या 80 पैकी 73 जागा 2014 मध्ये मोदी नाही. अशा प्रकारचा स्क्वीज पूर्वी 2-3 झालेला आहे. अशा प्रकारचा स्क्वीज म्हणजे जवळजवळ सगळ्या जागा मिळण्याची घटना ही 2-3 झाली. 1971 मध्ये गरिबी हटाव घोषणेनंतर प्रचंड प्रमाणात इंदिरांनी मतदान केलं. लगेच 1977 मध्ये आळीबाळीच्या पार्श्वभूमीवरती पूर्ण दुबाव आला, कारण 85 झाला उत्तर प्रदेश पण उत्तराखंड वेगळं होत. 85 जागा 71 मध्ये 85 जागा 77 मध्ये विरुद्ध परत 80 साली ज्यावेळेला इंदिरांचं सरकार आलं त्यावेळेला साधारणपणे अर्ध्या अर्ध्या थोड्याशा 40-60% अशा प्रकारची विभागणी 77-80 त्यावेळेला आपण असा विचार केला नाही की एकदम एवढं ट्रान्सफॉर्मेशन कसं होत 77 मध्ये आणलं की 80 मध्ये. त्यावेळेला माझे जे पुरोगामी पत्रकार मित्र आहे ते पुरोगामी पत्रकार मित्र म्हणायचे सुभाष कुमार काँग्रेसमध्ये म्हणजे इंदिरा परिंदर बाजूला लोक आणीबाणीच्या अनुभवात गेलेले ते काय परत आणीबाणीची राजवट आणण्यासाठी इंदिरा गांधींना मत दिला नाही. त्यामुळे इंदिरा गांधींचा पराभव निश्चित आहे, फक्त थोडे जागा वाढते की जनता पक्षाने एक सरकार चालवता आलं नाही म्हणून इंदिरा गांधींना 2/3 जागा वाढले आणि पूर्वगामी मित्र चक्रवण केले असं कसं झालं. फक्त असं कसं झालं म्हणजे इंदिरा गांधींचा त्या लोकांचे संपर्क होता ज्यांच्या आपला संपर्क नव्हता म्हणून इंदिरा गांधी इंदिरा गांधी सत्तेतनं हरवण्याचा शेवटी एकच मार्ग त्या शक्तींना उजवता तो म्हणजे त्यांचा खून करायचा आणि म्हणून 84 साली त्यांचा खून झाला. नाही तर ते हरू शकत नव्हते. 84 अखेरीस पुन्हा निवडणूक होणार होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये परत इंदिरा गांधी येतील अशी धास्ती NT रामाराव फारुख अब्दुल्ला ते जास्तांनी सगळ्यांना वाटली म्हणून त्यांचा खून करण्याचा त्याचा त्यांनी खून केला असं नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या शक्ती असतात खून करणाऱ्या किंवा राजकारण बदलू पाडणाऱ्या विध्वंस करणाऱ्या त्या शक्तींना जनमताचा आधार आणि तो जनमताचा आधार निर्माण करण्यामध्ये आपल्या समाजातल्या विविध स्वतःला पुरोगामी मानणाऱ्या शक्तींनी मदत होती. 1987 मध्ये ज्यावेळेला राजीव गांधींनी कॉम्प्युटर्स धोरण घेतलं
त्यावेळेला राजीव गांधी सांगितलं तर राजीव गांधी घोषणा काय होती पाहिजे लेटेस्ट मार्च टुवर्ड्स 21st सेंचुरी 21व्या शतकाकडे आपण जाऊ हे नंतर मुंबईच्या काँग्रेसचं ते शताब्दी वर्ष होतं त्या शताब्दी वर्षात राजीव गांधींच्या भाषणामध्ये म्हटलंय आपण 21व्या शतकाकडे आता ओके हे 85 साल 86 मध्ये त्यांनी अधिकृतपणे कॉम्प्युटर जोडला आणि अधिकृतपणे कलर टीव्ही आपण त्यांची कॉम्प्युटर कॉम्प्युटरने काय प्रश्न सुटतात का पार्लमेंट मध्ये प्रश्न पहा कॉम्प्युटर आल्यानंतर आमच्या विहिरीला पाणी येणार आहे का खेड्यात काय तिथे दुष्काळी गाव आहे तिथे कॉम्प्युटर कसं आणता कलर टीव्ही कसं आणता आमच्या गावात पाणी पाहिजे आमच्या गावात शाळा पाहिजे आता ज्या शाळा आहेत तिथे शाळा असेल तर मास्टर नाही मास्टर असतील तर खडू नाही खडू असेल तर फळा नाही आणि तुम्ही टीव्ही आणताय आणि कॉम्प्युटर आणताय संपलं मी ज्या वापरतो टाइम्स ऑफ इंडिया तिथे कमीत कमी 5 संपर्क आम्ही केले म्हणजे माझा विरोध होता त्या संपाला पण कामगार इतरांसाठी आमचे युनियन बरोबर मी राहिलो गावी पण समजते त्या संपामध्ये कॉम्प्युटर येऊन देणार नाही अशी गोष्ट आली संप कुठे झाले 8 दिवस 15 दिवस कॉम्प्युटरच्या विरोधात संप इथे जे बँक एम्प्लॉईज असतील त्यांना आठवत असेल बँक एम्प्लॉईजनी संप केले विमा एम्प्लॉईजनी संप केला कॉम्प्युटरच्या विरोधात मुद्दा बरोबर होता की नाही मुद्दा बरोबर होता की कॉम्प्युटरला आमचा विरोध नाही पण जर कॉम्प्युटरमुळे बेकार येणार असेल तर ती आम्ही वर्ग होऊ देणार नाही मागणी अत्यंत तर्कशुद्ध आणि योग्य होती पण ती तर्कशुद्ध आणि योग्य मांडणी करताना आपण कटाक्षाने प्रत्यक्षात तो कॉम्प्युटर बॉय आणि टीव्ही बॉय म्हणून त्याची टीम केली त्यावेळेला आपण ह्या मुद्द्यावर कमी भर दिला आणि तथाकथित कॉम्प्युटर क्रांती आणण्याचे प्रयत्न चालू दिले जाणार नाही तीच भूमिका आहे नाही तर मला तुम्ही सांगा 1984-85 मध्ये ज्या राजीव गांधींच्या काँग्रेसला 414 जागा मिळल्या 544 मध्ये 414 म्हणजे फक्त सर्व विरोधी पक्षांचे खासदार म्हणून 130 खासदार तिकडे होते 414 राजीव गांधी अशा पक्षाचा आणि अशा राजीव गांधींचा 89 मध्ये पराभव झाला आणि त्यांच्या जागा 197 आल्या 414 एक्झॅक्टली कशा मिळाल्या 414-197 जागा का झाल्या याचा आपण कधी परीक्षण केलं परीक्षण त्याच कारण असं होत की अयोध्या आणि बोफोर्स या दोन प्रकरणांची जुळणी करून राजीव गांधींना ठराव करण्यात आला लोकसभा 8-8 महिने बंद होती सगळ्या विरोधी पक्षांचे लोक लोकसभेवर बहिष्कार करत होते आत्ताच नाही फक्त लोकसभेमध्ये गोंधळ चाललेला किंवा राज्यसभा परंपरा जुनी आहे आणि तेव्हा होऊ देणार नाही पार्लमेंट चालू देणार नाही अशी भूमिका केली घेतली गेली भारतीय जनता पक्षाने ओळखलं की राजीव गांधी बोलला त्यांनी बोफोर्सच्या विरोधातली भूमिका घेतली आणि अयोध्येच्या बाजूने हळूहळू त्या दोन्ही मधली लाईन जी आहे ना ती अशी पुसट होत गेली इफ यू आर अगेन्स्ट राजीव गांधी आर यू सपोर्टिंग अयोध्या इफ यू आर अगेन्स्ट राजीव गांधी आर यू सपोर्टिंग एनी बोफोर्स राजीव गांधी नको एवढ्या एका पॉइंट वरती शेवटी 197 जागा झाल्या त्या जर 197 जागा झाल्या नसत्या आणि त्यावेळेचा कम्युनिस्टांचा आणि समाजवाद्यांचा आणि पुरोगाम्यांचा डार्लिंग विश्वनाथ प्रताप सिंग हा कसा नवीन मसीह आहे आणि कसा हिरो आहे अशा भ्रमात जर आपण सापडलो नसतो तर 89 साल इथे झालं नसलं 89 साल इथे झालं नसलं तर 2014 साल इथे झालं 89 कोर्सेस अयोध्येचे आहे आता ही चर्चा अयोध्येच अयोध्या राम मंदिर त्याला करायचं ती चळवळ आता नाही सुरू झाली 87 पर्यंत मध्ये सुरू झाली बरं गमत अशी आहे गांधीवादी समाजवादाची घोषणा त्यांनी ज्यावेळी घेतली 84 मध्ये त्यावेळेला त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये अयोध्या मंदिर नाही आहे मग एकदम 88 मध्ये कसं आलं
ज्या शक्ती भारतात आहेत आणि भारताबाहेर आहेत त्यांनी एक गोष्ट ओळखली होती, ह्या समाजामध्ये ज्या धर्मवादी शक्ती आहेत, परंपरावादी शक्ती आहेत, त्यांना आपण उत्तेजन दिलं पाहिजे. कदाचित आपल्याला माहित नसेल, तालिबानला पाठिंबा अमेरिकेत दिला होता. आता मग ते इस्लामिक फंडामेंटलच्या विरोधात अमेरिका बोलते, तालिबानला पाठिंबा अमेरिकेत दिला. अफगाणिस्तान मधल्या मुजाहिदीनस्थान मदत शस्त्रांनी आणि पैशांनी आणि राजकीय दृष्ट्या अमेरिकेने केली, याच्यावरती सविस्तर पुस्तक आहे, सविस्तर डेटा त्यांनी दिला जे आपल्या बाजूचे नाही, त्यांनी दिलेला आहे तो डेटा. आपण तरी पण लक्षातच घेत नव्हतो, कारण आपण आपल्या राजकारणात खूपच विचार करतो. आपल्या राजकारणाचा विचार मी काय करायचं, काँग्रेस अँटी काँग्रेस ना, बीजेपी हिंदुत्ववाद आणि स्वतंत्र पक्षाचे कार्यक्रम करतात, राईटविंग इकॉनॉमिक करायचा, ह्या चौकटीवर आपण जातच नव्हतो. आपल्याला कोणते फोर्सेस आपल्या देशाला उद्ध्वस्त करतात याचं भान आपण ठेवत आहे. आता आपलं भान शिडी सुटले मला माहिती नाही, त्यात काही दोन नाही पडू शकतो, पण उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यात एकूण 120 जागा आहेत. या 120 जागांपैकी आताचे सर्वे असं सांगतात की त्यांना जास्तीत जास्त 40 जागा मिळतील, 80 जागा ते हरतील उत्तर प्रदेश आणि बिहार. मग त्या ज्या 80 जागा ते हरतील ते भरून पडून काढ, कारण राजस्थान आणि गुजरात मध्ये त्यांनी सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकल्या. मागच्या 2014 मध्ये 26 आणि 27 सगळ्या जागा जिंकल्या, सगळ्या जागा राजस्थान मध्ये जिंकल्या, जवळजवळ सगळ्या मध्य प्रदेश मध्ये जिंकल्या, जवळजवळ सगळ्या युपी मध्ये जिंकल्या, बिहार मध्ये जवळजवळ सगळ्या जिंकल्या, महाराष्ट्रामध्ये 42 जागा आल्या 28 पैकी. स्वाभाविकच आता की तो माहोल नाही, त्यामुळे त्यांच्या जागा कमी होतात. आता तो मिलियन डॉलर प्रश्नासाठी किती कमी होणार, 100, 120, 125? काही काही सर्वे असं सांगतात की बीजेपी 160 पुढे जाणं शक्य, काही सर्वे सांगतात 180. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की त्यांना 180 मिळाले असतो किंवा 160 मिळाले असतो, मला माहिती नाही. सगळ्यात मोठा पक्ष तो नाही, काँग्रेसला 160 मिळण्याचे आता चिन्ह नाहीये. मग लोक म्हणतील, म्हणजे राष्ट्रपती म्हणे आणि ते पण आले म्हणतील की सगळ्यात मोठा पक्ष असेल त्याला बोलवा. वाजपेयींना 1996 मध्ये सगळ्यात प्रथम कोण सरकार स्थापन करत आहे, त्यांच्याकडे तेवढ्या 161 जागा. आता जर परत मोदींना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सरकार चालवायला बोलावलं, तुमचं सरकार नाही चालवत, लवकरात लवकर 2000 ठराव पास करतो. कशा पद्धतीने? 1000 ठराव एक कसा खूप मागे असतात, अनुपस्थित राहायचं, मत द्यायचं नाही, अशा अनेक मार्गांनी त्यांना फक्त 250 जागा मिळाल्या की त्यांचा 1000 ठराव पास होतो. एकदा 1000 ठराव पास झाला की 6 परत आणता, आणि जर मोदींना 160 किंवा 180 जागा मिळून त्यांनी जर सरकार बनवलं तर एवढंच लक्षात घ्या, आपली अवस्था आता जे टर्कीमध्ये चाललंय ते आणि पाकिस्तानमध्ये चाललंय ते तशी होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला जे आव्हान म्हणून लक्षात घ्यायचं आहे ते हे आहे की मोदी निवडणूक हरला म्हणजे काय, जागा एवढ्या कमी झाल्या. मोदी निवडणूक हरला म्हणून तो सत्ता सोडेल अशा भ्रमात राहू नका, तो सत्ता सोडणार नाही. राष्ट्रपती माननीय, सुप्रीम कोर्ट माननीय, इलेक्शन कमिशन तरी माननीय, सगळा मीडिया त्याच्या बाजूने आहे, सगळं पोलीस डिपार्टमेंट, सीबीआय, एनआयए सगळे त्याच्या बाजूने आहेत. कोण विरोध करणार? इन्स्टिट्यूशनल जनताचा विरोध असणार, इन्स्टिट्यूशनल ऑपोजिशन कोण करणार त्यांना? सीबीआय, रिझर्व्ह बँक कोण करणार त्यांना विरोध कोण करणार? आणि जर त्याला कोणी विरोध करणार नसेल इन्स्टिट्यूशन पातळीवरती, तर त्याच्यामुळे जो देशातला प्रत्यक्षात असंतोष आहे त्यांना 31% जागा मिळाल्यामुळे 69% लोक विरोधात आहे, तो असंतोष प्रचंड प्रमाणात अराजकाचं रूप धारण आणि
ते अराजकाचं धोरण प्रत्यक्षात फेटलं होतं. अराजकाचं धोरण करायचं आणि ते केलं म्हणू शकते काय चालते आणि म्हणे आणायची गरजच नाही. काश्मीर मध्ये काय मानलं, काश्मीर मध्ये असं मानलंय अराजक. आम्ही काय केलं काश्मीरमध्ये, आम्ही लष्करात सांगितलं काश्मीरचे फळ भेटलो आणि तुम्ही सांगू शकते ना आम्ही अशी जर भूमिका मोदींनी घेतली ती वेफार दूर. मोदी सत्ता सोडणार नाही, तो सत्ता तेव्हा सोडणं त्याला भाग पडेल त्यावेळेला त्याच्या जागा 150 पेक्षा कमी होते. 150 पेक्षा कमी झाल्या तर त्याला परत सरकार स्थापन कठीण असं एक म्हटलं जात. आणि लोक तशी की आता आपली काही काही मदार आरएसएस होती झाली आपण स्वप्न नाही. आता काय होईल की त्याला जर कमी जागा मिळाली ना तर आरएसएस त्याला विरोध करेल. तुम्ही काय आरएसएस तुम्ही समोर राहणार आहे, आरएसएस त्याला विरोध करेल, आरएसएस त्याला काउंट करेल आणि आरएसएस नाही काढत. म्हणजे आरएसएस ऑलरेडी आत्ता एकत्र रचना सुरू केली असल्या खुलचं आणि घनिष्ठ परिस्थितीच्या वर्णनाने तुम्ही उभी लोक का. आपण अत्यंत धोकादायक परिस्थितीत चाललोय कारण आता स्टेट पॉवर हॅज बीन टेकन ओव्हर बाय अन इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी. ही इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी बिगिन्स इन इंडिया गेट सपोर्ट फ्रॉम Yeah, we are not fighting near the enemy. We are fighting the conspiracy. आणि त्या कारस्थानाचा आता मुख्य खलनायक हा मोदी आहे. आणि आता कदाचित तुम्हाला माहिती असेल मोदींना सर्वात जास्त विरोध भाजपमध्ये आहे. याचं कारण असं आहे की तो त्यांना किंमत असेल. तो मंत्रिमंडळाच्या बैठका घेत नाही, लोकसभेत येत नाही. आता मला कळते लोकसभेत येतच नाही, राज्यसभेत येतच नाही, कॅबिनेटच्या मीटिंगा घेत नाही. तो कॅबिनेटच्या मंत्र्याचा इंडस्ट्री मिनिस्टर हा कागद तुमचं धोरण, शिपिंग मिनिस्टर हा कागद आहे तुमचं धोरण जाहीर करा. 700 ते 1100 एवढी संख्या पीएमओ मध्ये असतात ब्युरोक्रॅट्स, हे ठरवत सगळ्या गोष्टी. राजनाथ सिंग सारख्या गृहमंत्र्याला सीबीआय मध्ये एवढा क्रायसिस झाला त्यांनी शब्द उच्चारला नाही. कल्पना करा इंदिरा गांधीच्या काळात झालं काय असत. इंदिरा गांधीच्या काळामध्ये आता जे सीबीआय मध्ये झालं ते झालं असतं तर आपण काय केलं असत. आरबीआय मध्ये जे आता झालं ते इंदिरा गांधीच्या काळात असतं तर आपण काय केलं असत. आपण ते करतोय आता मोदींच्या विरुद्ध. तेव्हा आव्हान आपल्या समाजासमोरचं हे जसं निवडणुकीच राष्ट्रीय आव्हान आहे आणि वी आर पासिंग थ्रू द मोस्ट टर्ब्युलंट पिरियड. फक्त आशा एकच आहे तुम्हाला निराशा आलं की न्यायचं नाही पण ती माहिती पाहिजे निराशा. आशा एकच आहे की आपण आवर नाही आणि त्याच्यामुळे ह्या देशाचं राजकारण 5 वर्षात पूर्णपणे बदलेल. त्यावेळी त्याचा नायक खलनायक मोदी नसेल, त्यावेळेला आपल्याला पुन्हा ते किल्ले बांधायला लागतील. ते किल्ले बांधायला आपण फक्त सुरुवात केली पाहिजे हे आताच्या समाजासमोरचं आव्हान. धन्यवाद. बटन को दबाएं और बाजू में जो बेल आइकन होता है उसे भी दबाएं जिससे हमारी हर एक वीडियो के बारे में आप लोगों को